सांगली विश्रामबाग परिसरातील गेस्ट हाऊस समोर असणाऱ्या एका शोरूम जवळ लावलेली क्वालिस ही कार अज्ञात चोरट्यांनी लंपास केली सदर चोरीची घटना ही शुक्रवारी दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी पहाटेच्या सुमारास या प्रकरणी शुभम सुरेंद्र नलवडे वैसवित राहणार सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी हो की शुभम नलवडे हे आपल्या कुटुंबियांसह हो विश्रामबाग परिसरातील गेस्ट हाऊस समोर राहतात शुभम यांची टोयोटा कंपनीची क्वालिस कार ही जॉकी शोरूम समोर लावली होती शुक्रवारी दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सदरच्या गाडीचं लॉक तोडून सत्तर हजार रुपये सदर चोरीची घटना निदर्शनास आली यानंतर शुभम नलवडे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली